पैठण तालुक्यातील पाचोड परिसरात रविवारी सायंकाळीच्या सुमारास मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान केले आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलाय. सध्या शेतात धान्याच्या राशी सुरू असून अनेक धान्य काढून शेतात तसेच ठेवले आहेत. त्यामुळे या पावसाने हे धान्य भिजून गेले असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून गहू ज्वारी हरभरा पिकाची नासधूस झाली आहे. या सर्वांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी. पाहूया. औरंगाबाद जिल्ह्यात काल झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काल रात्री अचानक 8:30 पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे पिकं हे जमीनदोस्त आले, तर काही शेतकऱ्यांचे गहू बाजरी त्याचबरोबर ज्वारी तसेच उन्हाळी पिके हे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले. एकीकडे शेतकरी हा कोरोनाच्या संकटात सावरत असताना दुसरीकडे आता पुन्हा पावसाचे संकट शेतकऱ्यावर पडले आहे. नुकताच शेतकरी वर्ग हा सप्टेंबर ऑक्टोबर झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले. त्याच्यातून सावरता शेतकरी पुन्हा आता रब्बी पिके घेतल्या असतात त्या पिकावरतीही पावसाचं संकट पडलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे पिकाचे नुकसान झाले. आपण बघू शकतो, आपण आल्या गव्हाच्या प्लॉटमध्ये आपण बघू शकतो माझ्या बाजूचा गहू हा अक्षरशः पावसामुळे काळपट झाला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या गावावरती काळपट झाला असल्याने या गहू आता शेतकऱ्याच्या हातातून गेला आहे. शेतकऱ्यांचा आलेला हातातोंडाशी घास आता पावसाने हिरवून घेतला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हा पुन्हा एकदा संकटात सापडत आहे. त्यामुळे प्रशासनाने या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असल्यामुळे पंचनामे करून या शेतकऱ्या आर्थिक मोबदला द्यावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्याकडून करण्यात आली आहे. कॅमेरामॅन पांडुरंग चिडेसह विजय चिडे, पाचोड, औरंगाबाद. ताज्या घडामोडींसाठी आधार न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.